BTS News Senior Reporter Munir Mirza Paninghaarashtra. आपका एरिया का नाम बोला? नंबर 5 ये कभी आके आपको नोटिस दिया था 2019 में? 2019 में दिया था। उधर कितने घर तोड़े? उधर का हमारा ही तोड़े, किसका ही घर नहीं तोड़े, हमारा ही घर तोड़े आके से भी। ये को नहीं नोटिस दिए, कुछ भी नहीं, हमारे को टाइम भी नहीं दिया कि 24 घंटे का ये उतर रही है, ऐसे खाली करो। हमारा सामान के साथ हमारा सब सत्यानाश कर दिए, कुछ भी नहीं रखा, कुछ भी नहीं। हमारे को मारान भी किया, घर से बाहर निकलो नहीं तो ये करेंगे। हमारे छोटे छोटे बच्चे इधर, हमारे को लॉकडाउन में हमारे को इतना अत्याचार करे। मोहिते साहेब है, मोहिते साहेब हमसे शेखर जायकवाड साहेब है, प्रिंसिपल कमिश्नर। ये दिवसभर पडतंय लॉकडाऊन मध्ये, कुठे रोग चालू आहे, ससूनला आहे, नायडोला आहे, मला वाटत नाही ते ढोले पाटीलचे अधिकारी त्यांना का धरस देतात साहेबाला। आता एक गोष्ट साहेबाच्या कानावर जाणार आहे, साहेब माझी एकच रिक्वेस्ट आहे, ढोले पाटील रोडला ताडेलोर इतका मोठा रोग चालू होता, मेहरबानी करून इतर स्टाफला तुम्ही बदली करा साहेब। 2000 नोटीस बजावलेली आहे, सिग्नेचर नाही आहे, कुछ भी नाही। मैं नारी थी, मुझे नाते नाते बाहर निकला, उन लोग हाथ पकड़ के नहाने वाले महिला को ऐसा अत्याचार करे इन लोगों ने, दोनों की तरफ मैं खा रहे बाबा कहा जाएंगे, लॉकडाउन में क्या खाए, खाने खाने को पहले तो मोहताज है ना, लॉकडाउन में कुछ मिल रहा है और ऐसा आके हमारे इतना ये करे इन लोगों ने। अनाज नहीं दे रहे, काम नहीं, कुछ नहीं, काम घर काम करने का और खाने का, ऐसे इसमें हमारे को फुटपाथ में ले जाके रुका दिया उन लोग ने। हम जाएंगे किधर, हम रहेंगे किधर? पुलिस ने भी म्हटलं होता 2019 चा आहे, पुलिस जे आले ते म्हणले नोटीस 2019 ची आहे, बघा तुम्ही कायद्याने गलत काम करतात। पुलिस ने इतक्या महिन्याला बोललो, पण ढोले पाटील रोडला काय ऐकायला तयार नाही आहे। आता कोणाच्या इन्स्ट्रक्शन मध्ये काम करताय? आम्ही शेखर गायकवाड साहेब तरी आज जाणार आहे, आणि त्याला विचार ना साहेब तुम्ही किती मस्त काम करताय, अरे लोक कोण आहे तुम्हाला डिस्टर्ब करताय? आमचे आपले पालकमंत्री अजितदादा पवार हे लोकांना तिकडे घेऊन जाणार आहे, ते जाणार आहे दादाला भेटायला। अरे तुम्ही का गरीबाला त्रास देताय? इतका मोठा रोग चालू आहे, गोधरूड बंद केलेला आहे, मॉडेल कॉलनी बंद केली, बीटी कवडे रोड बंद केलेला आहे, अरे कसा तुम्ही डिस्टर्ब करता लोकांना येऊन? मराठीच्याकडे खायला नाहीये, मराठी भीक मागायला लागलेला आहे, मी सगळे बाजू फिरलोय, कामाधंदे नाहीये, लोक बसले घरी उपाशी। अरे तुम्ही पावसाळ्यात येऊन तुमच्या कोणाचा घर तोडता? तुम्ही 2019 ची नोटीस आहे, तुम्ही पुणा क्लबला का नाही आम्हाला झाड तोडत होते तिकडे? आणि तुमची क्वालिफिकेशन काय आहे? फोटो होता ते सगळं काढायला नाही दिलं, बाबासाहेबांच्या समोर आंबेडकरच्या ह्याच्या समोर थांबले, काही आम्हाला काढायला सगळं ते अजूनपर्यंत जमिनीमध्ये घडलंय। तुम्ही येऊन बघा, तिथं येऊन बघा आमचं काय काय हे लोकांनी नुकसान केलंय, काय नाही डाउनलोड काढली, अरे कसा पसारा टाकलाय, अरे तुम्ही आम्हाला बेघर करून टाकलं, त्याच्यावर सक्त सक्त कारवाई करा। इथल्या एक आठवड्याचा नोटीस द्यायचा तो ना भाई, आम्ही येणार आहे तोडायला, अरे आता आलाय। हिंदुस्तान टाइम्स ला वाचा काय चाललंय, सगळे म्हणजे नालेवाले कसे झालेत इकडे, तुम्ही काम करत नाही, अरे काय होणार गरीबाचा, अरे मराठीचा काय होणार? अरे बाळासाहेब ठाकरेंनी म्हणला होता मी मराठी माझा मराठी, आज बाळासाहेब असले तर माहित पडलं असतं इथल्या सगळ्यांना। उद्धव सरकार रातभर पडते, आमचे अजितदादा पडते, आमचे ज्येष्ठ नेते पवार साहेब त्यांची ओळी आहे का? आणि काहीतरी कोणतरी आला भाजपचा काय डबा पाटल्याला साहेबाच्या विरोध मोठा उचलतो? अरे मराठी माणसा उठला ना तुला माहित पडेल, काल भी आंदोलन झालंय, एक पवार साहेब आहे सगळ्यांना बघतोय। हे लोक जोडून नम्र विनंती करते, जे आमच्यावर अत्याचार केलाय ना मराठी लोकांवर, त्यांना दाखवून द्या उदय दादा, त्यांना न्याय करा आमच्यावर आणि त्यांना दाखवा काय आहे म्हणून। बघा त्याने म्हणताय उद्धव सरकार तुम्ही काहीतरी करा, काहीतरी करा, आणि आमच्यावर ज्या दोन अन्याय केलाय त्याच्यावर सक्त सक्त कारवाई करा तुम्ही। बघा आता तुमच्या समोर आहे ढोले पाटील साहेब, आता शेखर गायकवाडच्या समोर बसून बोला 2019 चा कसा हे सत्य आहे, 2019 ची आहे। आज हे लोकांना खायला नाहीये काही बी, मोदी सरकारनी ऑर्डर काढली होती की लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन मध्ये कोणाच्यावर कारवाई करायची नाही, लाईटवाले पैसे मागायचे नाही एमएससी बोर्डनी, घरमालकनी भाडा मागायचा नाही, बँकवाल्यांनी येऊन बँकचे काय पैसे मागवायचे नाही, इंटरेस्ट मागवायचे नाही। आणि इतके गरीब लोक आहे की त्यांचं घर येऊन ते नोटीस दाखवली आणि त्या तोडायला लावला,
अरे कॉर्पोरेशन की गवर्नमेंट ऑफ इंडिया की प्राइम मिनिस्टर की ऑर्डर होती अंडर 188 कि मी कोणाचा बँकेचे पैसे मागवायचे नाही, कोणाचा घर तोडायचे नाही, बिन कायदेनी आहे ते काय। तुम्ही जाऊन डोले पाटील इतका फास्ट काम केलं। अरे आता आमचे शेखर गायकवाड साहेब इतके मस्त माणूस आलेले, अरे पुणे मध्ये बिन कायदेनी किती आहे, तो आता डोले पाटीलला द्यायच्या ऑफिसला जावं सगळे तोडा। मोठे मोठे बिल्डिंगवर हॉटेल चालू आहे, हे तुम्ही अंमलबजावणी केली नाही। पुणे क्लबने सगळे झाडं तोडले आणि तुम्ही काय कारवाई केली नाही, ते कोर्टात केस गेलेलं आहे। कोण अधिकारी आहे 2019 ची तुम्ही नोटीस बघावता? गरिबांच्या पावसाळ्यात घरं तोडले, बीटी गावडे लवडला इतका मोठा रोज चालू आहे, कोण सोसायटीला घर देणार कोण तयार नाही त्याला घर, हे तिकडेच राहणार आहे। आता कोर्टात त्यांनी फर्याद दाखल केलेली आहे, पारिवारिकांच्याकडे घेऊन जाणार आहे मी, दादाच्याकडे घेऊन जाणार आहे, सभा करायला मॅटर करा। मराठीवर किती अत्याचार चालू आहे, काय काय चाललंय, आता ते भाजपचा आलेला आहे गार्डनमध्ये किती घोटाळा केला पेपरला आहे, त्यांच्या विरोध तुम्ही करत नाही, थोडा ना तुम्ही करायचा ढोले पाटीलला। सगळे मोठे मोठे बिल्डिंगवर इलिगल हॉटेल झालेत, सोडून टाका तुम्ही, आम्ही नाही म्हणत तुम्हाला, आता तुम्हाला आम्ही दाखवू कुठे इलिगल काम चालू आहे। अरे गरिबांचं घर तोडतात तुम्ही, कुठे जाणार पावसाळ्यात माणूस घरी, तुम्ही सांगायला पाहिजे होता आज कोण घर भागायला गेलं तर नाही बोले रोग चालू, आम्ही नाही घेत बीटी गवडे साहेबच्या लोकांना। काहीतरी करा शेखर गायकवाड साहेब, पीपल आर डिस्टर्बिंग यू, युअर ऑफिसर्स आर ओनली ग्रॅप्ड, आय एम सॉरी टू से दॅट, दे आर नॉट लेटिंग यू वर्क। या ढोले पाटील रोड मध्ये चालू आहे इतका मत, प्रदीप गायकवाड नगर सेवक आहे, अरविंद शिंदे आहे, हाजी नदाब आहे, अरे त्यांना माहितच नाही कसं मस्त काम करतात। तोडा ना घर, अजून तोडा गरिबांचा, करू आम्ही कारवाई काय करायचं, ते कोर्टात गेलेले सगळे मॅटर झालेला आहे। आता तुम्हाला कोर्ट विचारणार कोणत्या कायद्यामध्ये पावसाळ्यात आणि लॉकडाऊन मध्ये घरात तोडले तुम्ही। मुनीर मिर्झा, पीटीए चॅनल, पुणे।